राज्यातील सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे आणि यानंतरही खरं तर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजप नेत्यांनंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी देखील आता या निमित्तानं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा आरोप यावेळी रामदास आठवलेंनी केला. दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी याबाबतची जाहीर घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी राज्य सरकारच्या निर्णयावरून राज्यावर निशाणा साधला असला तरीही या निर्णयाचं स्वागतही केलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांना आता केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉक्टर सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंग वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव झालाय आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा विजय झालाय, तो जल्लोष साजरा करणार असं भाजपचे नेते राम कदम यांनी म्हटलंय. मंदिरं उघडण्यासाठी भाजपने सिद्धिविनायक मंदिरातच आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणे मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरं लवकरात लवकर उघडा अशी मागणी केली होती. ठाकरे सरकारने दिवाळीनंतर मंदिरं उघडली जातील असे संकेतही दिले होते. दरम्यान आता शनिवारी झालेल्या निर्णयानुसार राज्यातील मंदिरं ही उद्यापासून म्हणजे सोमवारपासून उघडली जाणार आहेत. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनचा 8 महिन्यांचा काळ यानंतर आता मंदिरं खुली होणार आहेत आणि सर्व प्रकारच्या कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळूनच आता भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातील गुरुग्राममधील मेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यावेळी त्यांनी स्वतःच ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. 1 ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विट करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही आपली हजेरी लावली होती. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधिमंडळ नेते म्हणून अखेर निवड करण्यात आली आहे आणि हा निर्णय एनडीएच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. आज संध्याकाळी नितीश कुमार राज्यपालांकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. त्याचप्रमाणे उद्या सकाळी 11:30 शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील कुमार मोदी मात्र यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टनुसार सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असंही सांगितलं जात आहे. सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिला जाऊ शकतो असं सध्या बिहारमध्ये म्हटलं जात आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.